मंडळी राखी पौर्णिमा हा सण जवळ आला आणि बहिणी त्यांच्या भावांसाठी राखी खरेदी करण्यात व्यस्त झाल्या. सगळ्या बहिणींना त्यांच्या भावासाठी सुंदर राखी मिळावी अशी इच्छा असते आणि ती इतरांपेक्षा चांगली असावी, वेगळी असावी ही पण इच्छा असते. पण अशी कोणती सुंदर राखी तुमच्या भावासाठी शुभ आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? खरं तर राखीमध्ये त्याच्या धाग्यांना सर्वाधिक महत्त्व असतं. म्हणजे रेशमाचा बहुरंगी धागा, सुती धागा आणि लोकरी धागा या दिवसात बाजारात तुम्हाला दिसून येईल. अशा परिस्थितीत कोणती राखी ही उत्तम आहे आणि त्यामागे आपलं शास्त्र काय म्हणतं ते जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. राखी म्हणजे संरक्षण करणारा धागा. आपल्या पौराणिक कथांमध्ये राखीसाठी कच्च्या सुताचा उल्लेख केलेला आहे. हे कच्चं सूत म्हणजेच कलावा. म्हणजे एखाद्या धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी पुजाऱ्याने रक्षा मंत्राचं पठण करून यजमानाच्या म्हणजेच आपल्या मनगटावर जो बांधलेला धागा असतो ना तो धागा. जर धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सगळ्यात चांगलं संरक्षण आहे. त्यामुळेच रक्षाबंधनाच्या दिवशी राखीचा सण पुजारी यजमानांच्या मनगटावर धागा बांधून साजरा करतात. रेशमापासून बनलेल्या राखीची सुद्धा जुन्या गाण्यांमध्ये प्रशंसा केलेली आहे. कारण वास्तविक रेशीम धाग्यांपासून बनलेली राखी ही अतिशय तेजस्वी आणि सुंदर दिसते. तसंच आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये रेशमाचा उल्लेख हा पवित्र धागा म्हणून सुद्धा केला गेला आहे. ज्याप्रमाणे तुळशीचं पान हे कधीही अशुद्ध नसतं, कोरडं झाल्यानंतरही तुळशीची पानं हे देवाला आपण अर्पण करू शकतो, त्याचप्रमाणे रेशीम हे नेहमी शुद्ध मानलं गेलं आहे. म्हणूनच रेशमाच्या धाग्यांपासून बनवलेली राखी ही पवित्र मानली जाते आणि ते प्रेमातील शुद्धतेचं सुद्धा प्रतीक आहे. म्हणून भावासाठी राखी खरेदी करताना रेशमाचा धागा असलेली राखी ही सर्वोत्तम आहे. तसंच लोकरीपासून बनवलेली राखी आजकाल बाजारात उपलब्ध आहे. तसं पाहिलं तर आपल्या शास्त्रात लोकरीच्या राखीचा उल्लेख नाहीये. लोकर ही शुद्ध मानली जाते म्हणून पूजेमध्ये लोकरीचं आसन वापरलं जातं. पण राखीमध्ये लोकरीची राखी ही मध्यम स्वरूपाची मानली जाते. आजकाल सोन्याच्या चांदीच्या राख्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत आणि लोकप्रिय पण आहे. पण धातूच्या राख्या देखील शुद्ध मानल्या जातात, माहिती आहे का? आणि दरवर्षी बदलण्याची गरज पण नसते. जर तुम्हाला दरवर्षी हवी असेल तर तुम्ही एखाद्या धातूची बनवलेली राखी नक्की घालू शकतात. पण धातूच्या राखीपेक्षा तुम्हाला जर तुमच्या भावासाठी यावेळेस राखी खरेदी करायची असेल तर रेशीम राखी ही उत्तम राहील. मंडळी, आम्ही आमच्या चॅनलवर सणवार, व्रत, वैकल्य यांची सविस्तर माहिती देतो. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रीय, अंकशास्त्रीय आणि वास्तुविषयक मार्गदर्शनही करतो. आणि म्हणूनच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं मोफत आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी तुम्ही लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजलाही फॉलो करू शकता. अहो मग वाट कसली बघताय? लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.